नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा आज पुन्हा एकदा सलाम कोरोना योद्ध्यांना या विशेष सत्रात आपलं स्वागत करते। आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपण अशाच एका कोरोना योद्ध्याला आमंत्रित केलेला आहे, ज्या सेवा निलयम या संस्थेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी, कोरोना झालेल्या लोकांसाठी किंवा नॉन कोविड लोकांसाठी सुद्धा गेल्या वर्षीपासून कार्य करत आहेत। तर आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे ऐश्वर्या मुनीश्वर यांना। मॅडम, सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं मी मनापासून स्वागत करते। थँक यू मॅडम। मॅडम, तुम्ही जी सेवा निलयम नावाची जी संस्था सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही कोविड नॉन कोविड रुग्णांसाठी कार्य करता, तर ही संस्था नेमकं तुम्ही कधी स्थापन केली आणि या संस्था स्थापण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? संस्था आम्ही 2018 साली चालू केली आणि आमचा उद्देश असा होता की वाड्या वस्त्यावरचे लोक असतील किंवा काही अन्न वस्त्र निवारा ही आपली बेसिक गरज आहे, तर ती तरी माणसाची पूर्ण व्हावी आणि त्यातला जे घटकाला जे मिळत नाही किंवा काही लोकांचं आहे की रेशन कार्डच नाही, तर त्या लोकांना तरी आपण आपल्या संस्थेमार्फत मदत करू, हा संस्था चालू करतानाचा उद्देश होता आणि त्या उद्देशाने तुम्ही ती संस्था चालू केलेली आहे। मॅडम, मग या संस्थेमार्फत तुम्ही आतापर्यंत बरीचशी कामं केलेली आहे, नेमकी काय काय कामं तुम्ही या संस्थेमार्फत करत? 2018 ला संस्था स्थापन केल्यानंतर आपण एका वाडी वस्तीवर जाऊन दिवाळी साजरी केली। जसं की आपण घरामध्ये काही साहित्य जसं घेतो दिवाळीला, तर ते सर्व साहित्य आम्ही तिथे घेऊन गेलो आणि तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांच्या बरोबर ती दिवाळी साजरी केली। साधारण 2.5 किलोमीटर जंगलामध्ये चालत जावं लागत होतं त्यावेळेला। आणि त्यानंतर मग 2019 महापूर आला, सगळ्यांनाच माहिती आहे, तर महापुरामध्ये सुद्धा आपण काम केलं। साधारण 8 दिवस आपण फूड पॅकेट्स करून वाटत होतो ज्यावेळेला पाणी होतं, आणि नंतर साधारण आपण 500 ते 600 किट धान्याचे करून वेगवेगळ्या भागामध्ये वाटले। बेसिकली आपण ते पण वाटताना वाड्या वस्त्या आतली गावं चूज केली आणि तिथं जाऊन ते आपण वाटले। त्याचबरोबर आता मागच्या वेळेला कोरोनाचा काळ होता आणि सगळ्यांनीच बघितलं महामारीमध्ये, प्रशासनासोबत आपण साधारण 3 महिने क्वारंटाईन सेंटर्स, हॉस्पिटल्स, काही त्यानंतर जे रस्त्यावर अडकलेले लोक आहेत, मजूर असतील, प्रवासी असतील, तर ह्यांना साधारण आपण दररोज सकाळ संध्याकाळ मिळून 1000 लोकांचं जेवण आणि चहा नाश्ता हा मागच्या वर्षी दिला। त्याचबरोबर 10000 शेणी देखील आपण मागच्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून दिल्या। तृतीय पंक्तींना 1 महिना पुरेल एवढं धान्य मागच्या ह्याच्यामध्ये दिलं। त्यानंतर दिवाळीच्या वेळेला देखील आपण जसंच वेगळ्या वाड्या वस्त्यांवर आता उपक्रम केला। नक्कीच, म्हणजे गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, आता दुसरी लाट, आणि आता असं म्हटलं जाते की तिसरी लाट सुद्धा येईल, आणि अशा प्रत्येक लाटेमध्ये आधार देण्यासाठी कोरोना योद्धे समोर पुढे येत असतात अगदी देवदूतेच्या रूपानं। आणि मॅडम, तुम्ही गेल्या वर्षीपासून हे कार्य करताय, ते कार्य आजवर चालू आहे, आणि मॅडमांनी सांगितलं की हे कार्य अखंडितपणे चालू राहील इथून पुढेही। तर मॅडम, आता तुम्ही बाहेर असता समाजसेवेच्या माध्यमातून कोरोना योद्धा म्हणून कार्य करताना, तर बाहेरची एकंदरीत परिस्थिती आता खूपच विदारक आहे, आणि या संदर्भात तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? बाहेरची परिस्थिती खूपच बिकट आहे, म्हणजे आम्ही ज्यावेळेला जेवण वाटायला जातो तर लोक अक्षरशः हात जोडतात, म्हणजे खायला काही लोकांना एक वेळचं अन्न मिळत नाही। आत्ताच्याच लॉकडाऊनमध्ये आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेला वाटायला गेलो होतो त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत जेवणच मिळालेलं नव्हतं, अशी परिस्थिती आहे। तर मी लोकांना असं आवाहन करेल की काय होतं, आपल्या जवळच्याच एखाद्या व्यक्तीला कशाची गरज असते आणि आपण त्याच्यापर्यंतच पोचत नाही आणि आपल्याला माहीत नसतं की आपल्या जवळच्याच व्यक्तीला कशाची गरज आहे, तर आधी आपल्या जवळच्या अशा काही व्यक्ती आहेत तर त्यांना आधी मदत करावी। आपण सुरुवात जवळच्या एखाद्या व्यक्तीला गरजू असेल त्याला मदत करण्यापासून पण करू शकतो, जेणेकरून असं काही नाही की आपण रस्त्यावर जाऊ शकत नाही आहे आणि आत्ता हे सगळे निर्बंध आहेत तर काय करणार, तर आधी सुरुवात आपल्यापासून करताना आपले भांडेवाले मावशी असतील त्यांना आपण काम नसतं काही वेळेला किंवा काही कामं कमी झालेली आहेत लोकांची, तर अशा आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील आपण मदत करून सुरुवात करू शकतो कामाची। नक्कीच मॅडम। पुढचा प्रश्न असा आहे मॅडम माझा की आता कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, बेड मिळत नाही आहेत, त्याबरोबर ब्लड सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे आणि या ब्लड क्षेत्रात तुम्ही कार्य करता, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, बऱ्याच वेळेला काय होतं वेळ गेलेला असतो हातात ना आणि लोक ऑक्सिजनसाठी बेड उरकत असतात। कुठल्या तर एका हॉस्पिटलमध्ये बेड असतो पण तिथंपर्यंत पोचतोपर्यंत तिथला बेड गेलेला असतो किंवा पेशंटचं काहीतरी दुःखद घडतं, तर अशा वेळेला आम्ही जे ग्रुप मेंबर आहोत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय तर ते कोऑर्डिनेशन करून, जसे की आमचे मेडिकल फील्डमधले पण काही मेंबर आहेत, तर ते आम्ही त्या हॉस्पिटल्सशी फॉलोअप घेत असतो कंटिन्युअसली की तुमच्याकडे कुठला बेड आहे का, किंवा काही हॉस्पिटल्समध्ये पण आमचे मित्र काम करतात जे आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत, तर त्यांच्यामार्फत आम्ही तिथली माहिती घेऊन जर एखादी रिक्वायरमेंट आली की बाबा एखाद्याला ऑक्सिजन बेड पाहिजे, त्याचा आम्ही एक फॉर्मॅट तयार केलेला आहे की आता सध्या पेशंट काय स्थितीमध्ये आहे, कुठे आहे, त्याच्या नातेवाईकाचा नंबर आणि त्याला काय गरज आहे, तर हे कळल्यानंतर आम्ही पहिल्यांदा काही हॉस्पिटल जिथे अवेलेबल आहेत बेड तर त्यांच्याशी बोलतो, असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांना तिथे
बेड अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, त्यानंतर मॅडम तुमची जी सेवा निलयम ही संस्था आहे ही गेल्या वर्षीपासून म्हणजे 2018 पासून तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकांना मदत करण्याचं कार्य करते आणि कोरोना काळात तर खूप मोठी मदत तुमच्या संस्थेकडून लोकांना झालेली आहे. तर या तुमच्या संस्थेला बाहेरून मदत उपलब्ध होते का आणि जर होत असेल तरीही तुम्ही लोकांना मदत करण्याविषयी आवाहन करू इच्छिता का? हो, बाहेरनं मदत होते. ग्रुपचे सदस्य असतील किंवा बाहेरचे काही लोक असतील त्यांना कार्य आवडतं आणि ते त्यांच्या स्टेटसला ठेवतात, तर ते स्टेटसला ठेवल्यानंतर ना कॉन्टिन्यू काम चालू आहे हे बघून काही लोक स्वतःहून अप्रोच होऊन मदत पोच करतात. मग कोण धान्याच्या स्वरूपात करतं, कोण पैसे आणून देतं, कोण स्वतः तिथं व्हॉलंटिअरिंग म्हणून काम करायला येतं. आत्तासुद्धा आपल्याला आमचे काही माझे आमचे पै पाहुणे किंवा मित्रपरिवारातील लोकांनी अमेरिकेतनं असू दे, काहींनी सिंगापूरमधनं असू दे, तायवानमधनं असू दे, आपल्याला इथे मदत दिलेली आहे. आणि कोल्हापुरातल्या लोकांनी दिलेली आहे, मुंबई असेल, पुणे असेल, इथनं देखील आपल्याला ही मदत झालेली आहे. आणि ज्यांना कोणाला ह्या याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर ते कोणत्याही पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, जसं की धान्य असेल, पैशाच्या स्वरूपात मदत असेल, किंवा ते स्वतः येऊन तिथे काम करणार असतील, तर अशा कोणत्याही प्रकारे ते मदत करू शकतात. यासाठी मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या मुनीश्वर. माझा मोबाईल नंबर आहे 99 22 89 4005. मॅडम तुम्ही आज इथे आलात आणि सेवा निलयम या संस्थेमार्फत तुम्ही काय काय कामं करता हे तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याचबरोबर आत्ताच्या कोरोना काळामध्ये लोकांना किती गरज आहे हे एक विदारक दृश्यसुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. मॅडम तुम्ही इथं आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात आणि आमची अपेक्षा आहे की पुढं तुमची ही संस्था आणखीन असे कार्य करत राहो. त्याबद्दल मॅडम संपूर्ण स्पीड न्यूजची टीम तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.